ज्या प्रकल्पामुळे गोव्यातील कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर दूर झाली तसंच देशातील इतर राज्यांसाठी आदर्श ठरलेला साळगाव येथील घनकचरा प्रकल्पाची क्षमता 120 टन प्रतिदिन करावी अशी मागणी मायकल लोबो यांनी केली आहे. या प्रकल्पावर 30 वाडी तालुक्यातील कचरा प्रक्रियेसाठी येत असल्यानं क्षमतेपेक्षा जास्त भार या प्रकल्पाला घ्यावा लागत आहे. परिणामी परिसरातील लोकांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय. यावर त्वरित तोडगा काढावा आणि बायंगिनी कचरा प्रकल्प प्राधान्यानं सुरू करावा अशी सूचना लोबो यांनी केली. म्हाका दिसतं पॉलिटिकल वील ना बायंगिनी करपाक अशें म्हाका दिसतं. सो मुख्यमंत्री हांव जाल्यार कांयच करतलो. म्हाका दिसतं पॉलिटिकल वील ना बायंगिनी करपाक अशें म्हाका दिसतं. सो मुख्यमंत्री हांव जाल्यार कांयच करतलो. म्हाका दिसतं पॉलिटिकल वील ना बायंगिनी करपाक अशें म्हाका दिसतं. सो मुख्यमंत्री हांव जाल्यार कांयच करतलो. Of decisions have been taken, but the decisions have to come out and they have to be going into action. Because 6 months back when we had a meeting, about 5 months back, we had taken a lot of decisions. All those works have still not started. Hmm. But today, we seriously spoke to CM. He has called many officers, especially finance department, to clear some EFCs of Kakora plant. Hmm. Remediation of Kandolim old garbage which has come on the Kalangut garbage treatment plant in the same property. We brought it for remediation. So that process has to start. Right now there is a complaint about the residents of Kalangut and Kandolim that the smell is coming from the garbage plant. The smell is only because the plant cannot take that much of garbage. Our capacity is 120 tons. In that 60 tons can be wet waste and 60 could be dry waste. So now what we are getting over there is 100 tons wet waste. So all the weddings which are taking place, kazara jata, lagna jata, त्याचं सगळं जो वेट वेस्ट उरता ते सगळे पंचायतवाले आणि कोण कोण हा पण ते गार्बेज कलेक्टर ते हाडटाने आमकां दिता वेट वेस्ट टू ट्रीट. कलेक्शन भरपूर जाता आता पंचायतीच्या वाटेन. लोक बेजार जाला ग्रामसभेक लोक उलयता गार्बेज शूड बी कलेक्टेड म्हणून. सो लॉट ऑफ कलेक्शन इज हॅपनिंग बट वी डोंट हॅव ट्रीटमेंट फॅसिलिटीज. इज ओनली वन दॅट इज कलंगूट प्लॅटो. द वेस्ट ट्रीटमेंट प्लांट आमचो एकूच आहा. तसलो काकोरा जावचो, तसलो बायंगिणी जावचो. आता किती आला हे तिसवाडीचे सगळे पंचायती आमकां हाडून देऊ शकता वेस्ट आणि चालूच आहा. तालिगांवचो वेस्ट मागीर हे ते सेग्रिगेटेड करून हाडटा. पूण आमकां वी कॅनॉट एक्सेप्ट सो मच ऑफ वेस्ट. वी कॅनॉट वर्क इन 3 शिफ्ट्स. Right now there is work going on in 3 shifts. So that is a problem. So माझे तोकलेर कितले वजन धरतलो तूं? 1-5 किलो धरूंक शकता. तूं जर 20 किलो घालशी जाल्यार मान म्हाजी मोडटली. तशें जाल्लें आहा. सो इतलो बरो गार्बेज ट्रिटमेंट प्लांट वील बिकम अ फेलियर इफ वी पूट एक्स्ट्रा लोड ऑन दीस. सो इट्स अ बेस्ट प्लांट, बेस्ट टॅक्नॉलॉजी, इट्स अ जर्मन टॅक्नॉलॉजी. बट कॅपेसिटी जो जर एक्सीड करीत जाल्यार प्लांट इज अ फेलियर. सो ते आयज चीफ मिनिस्टराक सांगला आमी आनी सांगला यू गीव डायरेक्शन टू स्टॉप सांताक्रूज, सान आंद्रे आनी ऑल दोज तिसवाडीचे पंचायती आहात ते वेस्ट जो आमकां धाडटा थिंगा वेट वेस्ट स्पेशली तो बंद करपाक. पोंडासून वेस्ट येता आमकां वेट वेस्ट. ओके. सो दॅट कॅनॉट हॅपन. ट्रीट जायन उठो डंप करचो पडटा थोडो टायम. नो, इट वॉट हॅपन्स इज अ वेस्ट कमिंग इन द मॉर्निंग गेट्स ट्रीटेड अर्ली मॉर्निंग नेक्स्ट डे. बिकॉज they are working in 3 shifts. One shift gets over, the next shift starts, then the third shift starts. So we can only work in 2 shifts, not in 3 shifts. 3 shifts is a problem. So the waste starts smelling and all the neighborhood gets the stink. Okay. So this should not happen, otherwise people will lose confidence on this technology and nobody will allow to build more plants in Goa. New plants, we want new plants to come. 4 plants have to come immediately, one in Bangini, one at Kakora, one at Verna, and one which is already there with us. One can come up that side, in Bicholim side, somewhere that side, they have to come up with one plant. So, 5 plants are there. But swadhyak pahili Kakora cho tari start jauni. Amcher load padla. Kakora je kire munda, they start jai na kire? Na, Kakora je sogle clear jala, they are planning to start in next month. So, Nilesh Kabral,
our colleague, he is taking personal interest to see that Kakora takes off. Machinery bhi aasa de. Machinery bhi paw laya hua. No, no, the work has to start. The masonry work needs to start first. Masonry. Okay. That is foundation aaja kaam. Ye ji factory banta ta je foundation pahile jau pa. So foundation aaja kaam, je concreting aaja kaam haate pahile start jau pa. So tya hatir जे मेसनरी वर्क आ जे सुपरस्ट्रक्चर जे काम आ ते स्टार्ट जाणाले फुडले मशीनरी हाडून किते करतले मशीनरी ब्रिंगिंग इज द लास्ट स्टेज व्हेन दे अबाउट टू क्लोज द शेड दैट टाइम द मशीनरी स्टार्ट्स कमिंग इन सो व्हाट आई एम सेइंग इज बाईंगिणी इज एक्वायर्ड 16 इयर्स बॅक व्हाय दे आर नॉट स्टार्टिंग अ गार्बेज ट्रीटमेंट प्लांट इन बाईंगिणी इज माय फर्स्ट क्वेश्चन रिप्लाय की नाही चांगला आहे चाललाय ते म्हणतात स्टार्ट करून जाय स्टार्ट करून जाय म्हणजे आमच्या प्लांटार तुम्ही वजन घाले नका ना पीपल फ्रॉम सालिगाव पीपल फ्रॉम पिलेन कांदोलीम अँड कलांगूट विल ओपोज विल ब्लॉक द रोड फ्रॉम ब्रिंगिंग इन मोर गार्बेज ओवर देयर सो वी हॅव रिक्वेस्टेड सीएम दॅट ही नीड्स टू डू अप टू 120 टन्स सो गिव्ह डायरेक्शन टू संजीत रॉड्रिक्स ओनली अप टू 120 टन नाल्या आमकां हाडचें पडटलें न्हू हे सेक्युरिटी गार्ड कलांगूट पंचायत आणि कांदोली पंचायत विल हॅव टू पुट सिक्युरिटी गार्ड ओवर देयर टू सी दॅट 120 टनाच्या वयर वसंग पडना बिकॉज एव्हरीथिंग इज वेड द ट्रक इज वेड अँड टेकन इन साईड बाईंगिणीची किती म्हणतात ते स्टार्ट जातलो व किती प्रोसेस चालू आहे मला दिसतं पॉलिटिकल वील ना बाईंगिणी करपाक असं मला दिसतं सो मुख्यमंत्री हा झालं काय करतो